नमस्कार. आज आपण पाहूया पित्तापासून मुक्ती कशी मिळवायची. पित्ताची लक्षणं म्हणजे छातीत जळजळ, तोंडात पाणी येणे, दाह. शरीरात जेव्हा उष्णता वाढते तेव्हा आपलं शरीर उच्चतम पातळीवर आम्लनिर्मिती करतं. अन्नच तुमचे औषध ठरू शकते, म्हणूनच आपण काय खातो याकडे लक्ष देणं गरजेचं आहे. यंदाचा उन्हाळा कमीत कमी पित्तकारक कसा ठरेल यासाठी तुम्हाला आहाराची ओळख करून देत आहे. त्याचप्रमाणे सध्या पावसाळा लागलेला आहे आणि पावसाळ्यातील पाण्यामध्ये अम्लता स्वभावातच असते, त्यामुळे या ऋतूमध्ये पित्ताचे विकार जोर करतात. पाणी आणि द्रवपदार्थ. आपल्या शरीरातील पाणी आणि पीएच पातळी योग्य राखणं अत्यंत महत्त्वाचं आहे. शहाळ्याचे पाणी, लिंबू सरबत, कोकम सरबत, थंड दूध, ताक आधी द्रवपदार्थ जास्तीत जास्त घेतले जाणे महत्त्वाचे आहे. शहाळ्यामुळे नैसर्गिक पद्धतीने मूत्रविसर्जनाचे प्रमाण वाढते, तसेच यात पोटॅशियम आणि खनिजांचा मोठ्या प्रमाणावर समावेश आहे. या घटकांमुळे आपल्या शरीरातून टॉक्सिन्स बाहेर टाकल्या जातात. थंड दूध. आहारातील थंड दुधाच्या समावेशाने पोटातील अतिरिक्त आम्ल शोषले जाते. थंड दुधात एक चमचा सब्जा पित्तासाठी अतिशय उपायकारक ठरते. दही आणि ताक. उन्हाळा सुसह्य व्हावा म्हणून प्रामुख्याने हे पदार्थ सुचवले जातातच. या दोन्ही घटकांमध्ये प्रोबायोटिक्स उत्तम प्रमाणात असल्याने सर्वज्ञात आहे. आपल्या पोटाचे संरक्षण आणि एकूणच पचनक्रिया सुधारण्यासाठी याची अत्यंत मदत होते. धन्यवाद.